ajuda. Ah, mahe abba hechar basa jume ma. Bar bar. Ha. Sapod lagat bar. Sapod lagat bar abba. Ekuri she ainshi ekenshele mita watchman ta clerk jhalo. Kitu juna sir. कोणा सर धोंबे ऋषी धोंबे 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 ऋषी म्हणून धोंब नाव पडले का पण धोंबे धोंबे ऋषीचं नाव धोंब अपभ्रंश हा ते एवढं काय त्याचा व्युत्पत्ती माहित नाही पांडव गुरुजी आहेत ना हा त्यांची तिथं जलसमाधी आता तुम्ही सांग पांडवांचे गुरु कोण धोंबे ऋषी पांडवांचे गुरु होते अच्छा हे बघा हे आहे ना हा मग हे अब्बा ह्याच्यावर बसायचं मी बर बर हा सापडलं का तुम्हाला सापडलं बरोबर तर ना आणि इथून पाणी असं व्हायचं कुठल्या दिवस काय झालं सांगतो तुम्हाला मी इथे अजून एक बुरुज आहे का मग हो आहे ना हा तरी मला सापडत ह्याच्यावरती बसून मी तो अभ्यास करायचो अभिनय साधनाचा मला म्हटलं तिथं बुरुज नाही म्हटलं इथं चार बुरुज आहेत एकूण टोटल चार बुरुज आहेत इथे कुठे कुठे आहेत हो एक त्या ह्या हे वाकले नाही हे झाड ह्या पायऱ्या आहेत ना मग खाली हा सगळ्या मग गाठ आहे गाठ आहे इथे एकूण टोटल चार बुरुज आहेत आणि तीन गाठ आहेत सापडलं सापडलं तर मी जेव्हा कामाला होतो तेव्हा मी इथं होतो जावा तिथे बोजाला जावा तुम्ही तर हा मोठा बुरुज आहे 1981 मी इथं वॉचमनचा क्लार्क झालो आणि मला इथं कामाला लागलो तेव्हा मी इथं येऊन अभ्यास करायचो तर हे मोठा बुरुज आहे ना असा आणि याच्या खाली पायऱ्या आहेत स्टेप आहेत ना तिथे एक बुरुज आहे बरोबर तिथं पण स्टेप आहे परत पलीकडच्या बाजूला एक बुरुज आहे तिथं पण एक घाट आहे तर मला ते पूर्ण आठवतंय असं खाली पायऱ्या स्वच्छ आणि हे सगळं काय झालं सांगतो हे धरण दिसतंय ना हे धरणाने मूळ धंदी ब्लॉक करून टाकले बंद करून टाकली आणि आता त्या सांडवा तिथे अजून 500 मीटर वरती पलीकडे 500 मीटर वरती सांडवा काढला त्यामुळे ते पाणी इथे येतच नाही ना इथं फक्त गळती त्यांनी त्यावेळेस वाहता प्रवाह जर नाही गळती पण नाही आला आलं का त्यांना त्यांनी त्यावेळेस जर वाहता प्रवाह इथं केला असता का नाही हो तर आता काय एक आपल्याला करणार काय की नदी इथनं सुरुवात होते ऍक्च्युली नदीची आणि तिचं सगळी घाण आहे तर हे कोणीतरी CSR मध्ये घेऊन हे सगळं साफ केलं पाहिजे जलपर्णी सगळी काढली पाहिजे जलपर्णी महत्वाचं काय माहितीये का सर की तिकडून एक येणारा धोमेरेचा वडा आहे परत हे नवीन पात्र आणि हे जुनं पात्र बरोबर का नाही जर त्यावेळी पावसाळ्यामध्ये त्या वड्याला खूप पाणी असतं ह्या पात्राचं पाणी सोडलं की ते खूप असतं त्यामुळे उलट येतं पाणी का नाही वाळूसरा आणि गाळ थांबला टोटल त्यामुळे हे का नाही ब्लॉक झालं पात्र पूर्ण तर महत्वाचं ते काढणं गरजेचं आहे आणि हे पण काढणं गरजेचं हे कोणीतरी मनावर घ्यायला पाहिजे की कृष्णा अवस्था किती वाईट आहे हे कोणीतरी मनावर घ्यायला पाहिजे असे खायला टाकले तरी इतकं स्वच्छ पाणी होतं का नाही की मासे असे हे बुरुज असे खाली की किती फूट असतील खाली ते काय सांगू नाही कारण मला आठवतंय खाली बसलो तर एवढं विशाल बघायला मिळायचं असं जलपर्णी नव्हती म्हणून जलपर्णी नव्हती हे फक्त ही झाडी होती हा दिसते अच्छा 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 इकडे हा सलग तीन तर मी म्हणतो मी मला जागा ते कशी कशी सापडत नाही तर ते सारखं असं मी तुम्हाला म्हटलं राईट 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 आता हा मूळ हे इथं मूळ पात्र जे आहे हे इथे गोमुख दिसतंय बघा तुम्हाला अच्छा तर आता हे नदीचं पाणी जे आहे ना ते वरनं तिथे ते जे पुष्करणी केली आहे तिथे आत गेल्यावर दाखवू आपण त्याच्यात त्याच्यात येतं तिकडनं ही अंधार विहीर हे जी जाळी लावलेल्या जो बुरुज आहे ना ते अंधार विहीर आहे हा त्याच्या खाली तळात विहीर आहे आणि हे सगळं परकोलेट होऊन इथनं ते ह्याच्यात पडतं पात्रात खरं म्हणजे
आणि आता हे बघा, हे इथं येऊन लोक आंघोळ करतात आणि हे सगळं कपडे टाकले लोक ना, कसे हे कसं हे नदीला जे अर्पण करतात ना, हे सगळं ह्याच्यामुळे अडकतं. हे सगळं अर्पण केलेलं आहे. हो, हे काय कपडे काढतात नाही ते, हे जे कपडे दिसतात ना हे इथे येतात ते लोक आणि जे आंघोळ करेल तर कपडे फेकून देतात आणि मग देवाला. अरे बापरे, हे नारळ काय वापरत आहेत मग? सोडलेले सगळं हे आता इथं आहे म्हणून बघा, हे कोण काढणार आणि कधी काढणार, एवढी वाढली का नाही? हे किती खोल असेल आणि तो पूर येत नाही? खोल किती असेल? हा, 10-15 फूट असेल. आणि हे उगमच आहे ना जवळ, पण हे इथं अतिशय नदीची सगळ्यात उगमापाशी गाणी येते. कसले गाणी? नाही, हे पूर्वीचे कसे पाहिजे का, मंडप वगैरे आपण उभे करायचो. अच्छा. त्या बुरुजावर मी बसायचो, तो बुरुजच मला सापडत नव्हता. मागच्या वेळेला पण नाही सापडला. आम्ही फिरून फिरून गेलो. काय रे भाई, अभय नाही ना, मी खूप फिरलो इकडे. ऍक्च्युली इकडे आलो, नाही बुरुज, नाही बुरुज, नाही. आता हे कळलं ना तेव्हा 4 बुरुज आहेत, कारण ते मला बुरुज तेव्हा स्वच्छ दिसायचे. हे बुरुज 80 साली खूप दिसत असणार ना, मोकळे असे सगळे बुरुज. सायकलवर यायचं, सायकल इथं लावायची, उघडं मोठले असं खोल, खाली खोलपर्यंत बुरुज आहेत. आहे का? ते काय आहे? पंचमुखी शिव. पंचमुखी शिव. आता 1, 2, 3, 4 वरती एक असा सद्यजात वामदेव तत्पुरुष ईशान न्यागर असे त्याचे नाव आहेत म्हणजे शिवाचे. हे पहिल्यापासून आहे. आता हे काय होतं, पूर्वी नदी इथं जेव्हा होती ना तेव्हा नदी काठी त्यांनी समाधी घेतली आणि नंतर मंदिर बांधलं ना, मग त्याच्यासाठी ती डक ठेवली अशी. कारण मंदिर उंच वरती आहे ना, म्हणजे समाधी खाली खाली खूप खाली खोले. इथून जाऊन ते फुल टनल आहे असा बारीक आणि ते शिवलिंगाच्या खाली समाधी. त्यामुळे ते हे मंदिर नंतर बांधलं ना, तर ती प्रिझर्व्ह केली त्याची जागा आणि त्याचा जो ऍक्सेस आहे. पांडव काळात पांडवांची ते पौराहित्य, ज्यांनी पांडवांचं पौराहित्य स्वीकार. दौंबे ऋषींची समाधी कधी बांधलेली? ती 1000 वर्ष पाठीमागे, तेव्हापासून ते सांभाळले. आणि आता ते मंदिर बांधलं तेव्हा त्याला मोकळं जायला वाट ठेवली. तिथं जाता यावं, पण ती नदी लेवलला आहे. ज्याच्या पुढं मृत्यू मृत्यू नमाम्यम, ज्याच्या पुढं मृत्यू पण नतमस्तक झाला अशा नृसिंह देवांना माझा नमस्कार. उग्रम विरम म्हणजे काय? उग्र उग्रम विरम महाविष्णू ज्वलंतम सर्वतः सर्वतोमुखम. ज्वलंत म्हणजे अग्निप्रमाणे. हा, ज्वालेचं मुख कसं काही दिशेला असतं. ज्वलंतो सर्वतोमुखम नृसिंहम भीषणम भद्रम मृत्यू मृत्यू नमाम्यहम. म्हणजे नृसिंहाचं असं रूप जे भीषण आणि आहे, ज्याच्या पुढे मृत्यू पण नतमस्तक झाला अशा त्या नृत्यदेवाला.
म्हणजे त्या इथे मी जेव्हा येतो ना तेव्हा त्या बुरुजावर बसून असं बसलो आणि इतकं प्रसन्न भारी वाटायचं ना, म्हणलं ती झाडं पण एवढी मोठी नसतील 40 वर्षापूर्वी मोठी नसतील काय वाढत. हा हा, पण असं मला प्रसन्न वाटायचं बसायला तिथं. आणि ती कृष्णेचं स्वरूप आत्ता जर बघितलं तर असं वाटतं कुठेतरी गटाराच्या बाजूला बसलो की काय आपण, हे कृष्णेचं मूळ स्वरूप असं व्हावं. सुरू होते नदी, इथून नदी सुरू होते. कृष्णेचं महत्व इतकं आहे आणि आता प्रत्यक्षात असं आहे. मला त्याची मजा सांगायची राहिली की ते विजयवाडाला जेव्हा शेवटी जातील ना दिली तेव्हा तिथे बॅरेज केलं जाते प्रकाशम बॅरेज म्हणून. त्या बॅरेज मध्ये जेव्हा ते नदी येते तेव्हा तिथे अडवलं जातं, तिला समुद्राला मिळायचं नाही. जेव्हा ते भरेल आणि आणखी वरनं पूर येईल तेव्हाच ते खाली सोडतात, म्हणजे तोपर्यंत एक थेंबर पुढे जाते. का पाणी गेलं तर पाणी कुठून आणणार इथं? जसं नदी कृष्ण नदीच्या उगमाला प्रॉब्लेम आहे आणि संगमाला पण प्रॉब्लेम आहे आणि तो मनुष्य निर्मित आहे. इथं पण तिचं बंदिस्त गेलेलं आहे, तिथे बंदिस्त केलेलं आहे, तिथं पुढे जायचं नाही. एक थेंब पाणी नसतं पुढे, फक्त गळणार ना प्रकाशम बॅरेज म्हणून. मग खूप पाणी आलं, खूप पूर आला, मग ते भरलं, ओव्हरफ्लो झालं तर आणि मग समुद्राला मिळत. म्हणजे काय जे काय जाईल पाणी ते समजा मच्छलीपट्टणमला जे ओव्हरफ्लो होत होते एक हंसला देवी म्हणून एक जागा आहे तिथं शेवट ऍक्च्युली त्याचं हे म्हणजे पूर्ण समुद्राला जिथं मिळते ते त्या विजयवाडापासून 80 किलोमीटर ते अशी त्याची वाईट परिस्थिती आहे की इथं उमाला सुद्धा आणि संगमाला सुद्धा. म्हणजे खर तर हे देवळाच्या निमित्तानं हे सगळी माहिती मिळते आपल्याला. म्हणजे नदीकाठची देवळं पण अतिशय सिस्टमॅटिक बांधलेली होती आणि मोठी संस्कृती होती. काय